विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज इयत्ता 8वी कला या विषयासाठी आज एक वेगळा घटक आपण पाहणार आहोत आणि तो घटक आहे अक्षर लेखनाचा हा घटक। अक्षर लेखन हे नियमितपणे विद्यार्थ्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारा असा घटक आहे। ज्या विद्यार्थ्यांची अक्षर चांगली आहेत त्या तो विद्यार्थी सरळ मनाचा असतो, स्वभावाने चांगला असतो असं काही जण त्यांच्याबद्दल मत मांडतात। महात्मा गांधीजींनी देखील सांगितलं होतं की ज्याची अक्षर खराब आहेत, ज्या विद्यार्थ्यांची अक्षर खराब आहेत त्याचं ते शिक्षण अर्धवट शिक्षण समजलं जातं असं महात्मा गांधींचा विचार होता। त्यांनी असं आपलं मत मांडलेलं होतं आणि अक्षर किंवा हस्ताक्षर म्हणूया आपण, हस्ताक्षर हे नियमितपणे आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडणारा असं घटक आहे। म्हणून हस्ताक्षर सुधारणे हे आपलं कर्तव्य समजलं पाहिजे आणि काहीही खटाटोप करून आपली अक्षरही आपण सुधारलीच पाहिजे, याला पर्याय द्यायला पाहिजे। मग आता हे अक्षर जर सुधारायचे असतील तर आपण काय केलं पाहिजे, त्याचं मूळ नियम काय आहे हे समजावून घेतले पाहिजे आपण, तरच आपली अक्षरही सुधारणार। कुठली गोष्ट जर व्यवस्थित पाहिजे असेल तर त्यातले नियम जे आहेत ते नियम आपण समजावून पहिल्यांदा घेतले पाहिजे, तरच त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो। आता हस्ताक्षर हे ज्यावेळी आपण वहीमध्ये लिहित असतो त्यावेळी वर्गामध्ये प्रत्येकाची अक्षरं ही वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायलाच मिळतात। हे असं का घडतं? सर्वांचीच अक्षरं समान का येत नाही किंवा सर्वांचीच अक्षरं सुंदर का येत नाही, याच्या पाठीमागं काही कारणं असू शकतात। मग ती कारणं आपण शोधली पाहिजे, काय कारणं आहेत। एखादा विद्यार्थी अतिशय सुंदर हस्ताक्षर काढतो आणि एखादा विद्यार्थी अतिशय त्याची अक्षरं त्याला देखील वाचता येत नाही अशी परिस्थिती असते। मग असं का घडतं की त्या हस्ताक्षराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे तो पहिल्यांदा बदलला पाहिजे। त्याचे फायदे तोटे काय आहेत हे समजावून घेतले पाहिजे। हस्ताक्षर चांगलं असले की त्याचे आपल्या शालेय जीवनामध्ये काय फायदा होईल, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा काय उपयोग होईल याकडे पण लक्ष पाहिजे। ज्यावेळी एखादी गोष्ट केल्यानंतर असे याचे फायदे आपल्याला व्यवहारात मिळत असतात असं ज्यावेळी आपल्याला लक्षात येतं त्यावेळी आपण त्याच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देऊ शकतो। मग हे फायदे आपण समजावून घेतले पाहिजे, तुम्हाला देखील याचे काही फायदे माहिती असतील, हस्ताक्षर चांगलं असले की त्याचा फायदा काय आहे, पण त्याचे काही फायदे मी सांगतो तुम्हाला। व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी अर्ज करावा लागतो आणि हे अर्ज ज्यावेळी एखाद्या साहेबाच्या टेबलावर जाईल त्यावेळी त्या हस्ताक्षरला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। हस्ताक्षर छान काढून एखादा अर्ज दिला असेल तर साहजिकच त्या पाहणाऱ्यांच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो। तुम्ही वेगवेगळ्या विषयाचे पेपर सोडवता शाळेमध्ये, हस्ताक्षर जर चांगले असतील तर शिक्षक ज्यावेळी पेपर तपासत असतात त्यावेळी साहजिक त्यांच्या मनावरती नकळत परिणाम होत असतो आणि तुम्हाला त्याचे चांगले गुण मिळत असतात। म्हणून हस्ताक्षर हे चांगलं असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की माझी हस्ताक्षर व माझे अक्षर हे सुंदर आहे हे ज्यावेळी तुमच्या मनाला माहिती होतं ते मिळणारं समाधान अतिशय मोठं असतं। प्रत्येक ठिकाणी आपलं कौतुक होत असतं, म्हणून हस्ताक्षर व
प्रत्येकाने सुधारणं हे अतिशय गरजेचं आहे। आता वहीमध्ये जी अक्षरं काढतो ती लहान आकाराची असतात, मग त्याचे नियम काय आहेत की रेषा काढत असताना सरळ लंब काढल्या पाहिजे, ज्या ठिकाणी वर्तुळाचा भाग येतो तिथं गोलाकार काढला पाहिजे, दोन शब्दामधलं अंतर समान ठेवलं पाहिजे, अक्षरांची उंची समान असली पाहिजे, हे सर्वसाधारण नियम आहेत। किंवा वेलांकी जे येतात, उकार जे असतात, ते एकसारखे असले पाहिजे, अशी साधारणपणे त्याचे नियम आहे। आता आपल्याला हे शुद्ध लेखनाच्या स्वरूपात हे हस्ताक्षर पाहिजे नाही आहे, आपल्याला व्यवहारिकदृष्ट्या की ज्याचा उपयोग आपल्याला व्यवहारामध्ये होणार आहे, उदाहरणार्थ आता मी हस्ताक्षर अक्षर लेखन घेणार आहे, एक मोठ्या आकारामध्ये सुस्वागत उपरण काय केलं आहे, सुस्वागत अशा मोठ्या आकारात आपण अक्षरं काढणार आहोत। आता याचा व्यवहारामध्ये कुठं उपयोग होतो आपल्याला, की आता डिजिटल युग आलेला आहे। डिजिटल म्हणजे काय, कॉम्प्युटरवर अक्षरं प्रिंट करायची, कॅम्पस तयार करायचं आणि तिथं डिजिटल बोर्ड आपोआप तयार होतो, अक्षरं आपोआप छापून येतात। आता हे नवीन यंत्रामुळं अनेकांचे व्यवसाय बंद पडलेले आहेत। पूर्वी पेंटर लोक वगैरे होते बघा, ते काय करायचे, ब्रशने अक्षरं काढत असत, एखादा कापड घ्यायचा आणि त्याच्यावर आपण घ्यायचं आणि डायरेक्ट ब्रशने अक्षरं ती काढत असत। त्यांचा एवढा हातखंडा होता त्यावेळी की ते सहजपणे अक्षरं काढत असत। आता कला शिक्षकांना देखील पूर्वी शाळेत एखादा बोर्ड वगैरे करायचा असेल, कार्यक्रमाच्या पाठीमागे बोर्ड लावायचा असेल, तर कापडी बोर्ड करायला लागत असत आणि ती अक्षरं आम्ही काय करत होतो, ब्रशच्या साह्यानं पोस्टर कलर घेऊन काढत होतो आणि अतिशय त्यावेळी आम्हाला इतका सराव झालेला होता त्याचा की अगदी एक तासाभरामध्ये एखादा बोर्ड आम्ही सहज तयार करतो। पण आज डिजिटल युग आल्यामुळं काय झालेलं आहे, ते हाताने काढायची अक्षरं ही पाठीमागं पडलेले आणि आज प्रिंट काढून ते कार्यक्रमामध्ये लावले। तरी देखील हाताची जी कला आहे ही अनेक ठिकाणी आज देखील आपल्याला उपयोगी पडत आहे। उदाहरणार्थ आपण शाळेमध्ये अनेक प्रकल्प तयार करतो, फाईल तयार करतो, किंवा अनेक ठिकाणी आपल्याला लिहावं लागतं, शाळेमध्ये ब्लॅकबोर्डवर लिहावं लागतं, काही ठिकाणी सजावट करावी लागते आपल्याला, अशा ठिकाणी हाताचाच उपयोग आपल्याला करावा लागतो। आणि त्यासाठी आपल्याला आपलं अक्षर लेखन किंवा मोठ्या सैलीची अक्षरं ही कशी काढावी याचा अभ्यास असणं अतिशय महत्त्वाचं आहे। कोणत्या वेळी काय आपल्याला अडचण येईल किंवा कोणत्या वेळी आपल्याला याचा उपयोग होईल हे व्यवहारामध्ये सांगता येत नाही। आपल्या घरामध्ये आपण वाढदिवस साजरा करतो, अनेक कार्यक्रम करत असतो, त्यावेळी थर्माकोलची अक्षरं आपण कट करतो, अशावेळी त्या अक्षरांचा अभ्यास असणे, त्या अक्षरं कशी कट करावी, त्याला रंग कसे द्यावे, त्याला कमी जास्त प्रमाणामध्ये जाडी कुठे लिहायची असते, याचं पूर्ण ज्ञान असणं आपल्याला गरजेचं असतं। आणि त्यासाठी आज आपल्याला एक पाठ पाहायचा आहे, तो अक्षर लेखनाचा सुस्वागत। सुस्वागत हा शब्द अनेक ठिकाणी आपल्याला व्यवहारामध्ये वापरावा लागतो। आता ही अक्षरं आपण वहीमध्ये कशी काढायची आहे हे तुम्हाला साधारण पहिल्यांदा मी सांगतो। तुम्हाला जी वही सांगितलेली आहे, ग्रहपाठची वही, ही आयताकृती अशी असते, याच्यामध्ये मध्यभागी कागदाला शोभेल अशा आकारामध्ये एक पट्टी आपण घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ही अक्षरं बसवायची। आता ही अक्षरं बसवत असताना त्याचं प्लेसिंग कसं पाहिजे बा, की या बाजूला ठराविक अंतर सोडायचं आहे, या बाजूला ठराविक अंतर हे सोडायचं आहे आणि या मध्यभागी अक्षरं बसवायचे। आता मी ही सरळ रेषेमध्ये बसवलेली आहे, तुम्ही काही वेळेस अशी तिरक्या आकारामध्ये बसवू शकता, दोन लाईन तिरक्या आपण देखील बसवू शकता, म्हणजे प्रत्येकाची अक्षर काढण्याची स्टाईल ही इथं वेगवेगळी असणार आहे,
आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, काढायचं आहे. फक्त काढत असताना त्या अक्षरलेखनाचे जे नियम आहे ते नियम त्याच्यामध्ये पाळले होते. आता नियम काय येणार आहे याच्यामध्ये, असा बोर्ड कसा आहे, ज्यावेळी एखादा बोर्ड वगैरे करत असतो, कापडी बोर्ड असेल, फळ्यावर लिहायचं असेल, तर त्याच्यामध्ये नियम काय पाळायचे, अक्षरं एकसारखी कशी असली पाहिजे हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथं अक्षरांची उंची ठेवताना एकसारखी ठेवलीच पाहिजे, अक्षरं एकमेकाला चिकटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, त्याच्यानंतर अक्षराला प्रत्येक अक्षराला जाडी कमी कुठे असते, जाडी कुठं वाढलेली असते याचं भान ठेवलं पाहिजे. म्हणजे पहिलं अक्षर तुम्ही ज्या शैलीमध्ये काढलेलं आहे, कोणत्या पद्धतीनं पहिलं अक्षर काढलेलं आहे, त्याच पद्धतीनं इतर अक्षरं आली पाहिजे. उदाहरणार्थ काय, अनेक पद्धतीनं अक्षर काढण्याची पद्धत आहे, काही जण सगळीकडे समान जाडी ठेवूनच अक्षर काढतात, काही जण देवनागरी पद्धतीनं जाडी कमी जास्त करून अक्षरं काढतात, अशी वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि त्या पद्धतीनुसार जी एक पद्धत तुम्ही पहिल्या अक्षराला वापरता तीच पद्धत इतर अक्षरांना देखील वापरली गेली पाहिजे, तरच ही अक्षरं तुमची व्यवस्थित दिसणार आहे. तुमच्या अक्षरामध्ये काढत असताना सहजता असली पाहिजे, फ्री स्टाईलमध्ये काढायचं, त्याच्यामध्ये अलंकारिकपणा असला पाहिजे, त्या पद्धतीने ही अक्षरं काढायची. आता मी तिथं तुम्हाला सुस्वागत हा जो शब्द आहे हा शब्द मी तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि ते तुम्ही त्याचा एक गृहपाठ करायचा आहे. विशाल हा गृहपाठ म्हणून तुम्हाला मी देणार आहे. तुमच्या ड्रॉइंगच्या वहीमध्ये हा गृहपाठ म्हणून घ्यायचा आहे. तुम्ही वहीवर आता दाखवल्याप्रमाणे काय करायचं आहे, मध्यभागी एक दोन रेषेमध्ये एक पट्टी आखून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक अक्षर बसवायची. रेषा काढत असताना व्यवस्थित फिकट रेषेमध्ये काढा, पहिल्यांदा रेषा वाकड्या जाणार नाही त्याची काळजी घ्या. वहीच्या कडेला ही समांतर रेषा काढायची, एवढ्या आकारामध्ये तुमच्या वहीमध्ये अक्षर एकदम मोठी पण असू नयेत आणि एकदम लहान पण असू नयेत, त्या वहीच्या कागदाला शोभतील अशा पद्धतीने ती अक्षर आपण काढायची आहे. शब्द कोणता घेतलेला आहे, सुस्वागत एक शब्द आहे असा, हा शब्द आपण काढायचा. आता देवनागरी लिपी जी आहे ती देवनागरी लिपी कशी असते पा, ती त्याची वळणं कशी असतात, कोणती लिपी म्हणतो मी देवनागरी, आपण जी मराठी भाषा लिहितो ही कोणती लिपी आहे, देवनागरी लिपी, मराठी अक्षरं जी लिहितो आपण ही देवनागरी लिपी म्हणतात त्याला. आणि या देवनागरी लिपी त्याची अक्षरांची वळणं कशी असतात हे थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला देवनागरी लिपीतूनच ही अक्षरं सुस्वागत ही अक्षरं काढून दाखवतो आणि त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जर एखादी वेगळी पद्धत येत असेल किंवा सगळीकडे समान जाडी देऊन अक्षरं काढायची असतील त्या पद्धतीनं तुम्ही काढू शकता, पण इथं मी देवनागरी अक्षरं काढणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही काढायची आहे. सुस्वागत आता हा खडू आहे असा, एवढ्या जाडीचा असा खडू आहे. आता मी काय करतो, हे 45 अंशामध्ये असा खडू पकडलेला आहे, असा क्रॉस पकडलेला असा, असा क्रॉसमध्ये पकडलेला आहे 45 अंशाच्या कोणामध्ये. आता मी तो ही रेषाची घेऊन आणतो असं आणि भ्रष्टच आणतो इकडे, भ्रष्ट दिशा बदललेली आहे का बघा, या खडूची दिशा मी बदललेली नाही. म्हणजे ही रेषा कशी असते, इकडे येत असताना कमी जाळीची, ज्यावेळी इकडे वळते त्यावेळी जाड, ज्यावेळी पुन्हा इकडे वळते त्यावेळी कमी जाळी. आजचा टर्न लक्षात घ्या तुम्ही, देवनागरी लिपीचा टर्न असा असतो, परत हे इकडे येत असताना कमी जाळी येते, परत इकडे वळताना मोठं होत असत. गोल काढत असताना देखील पा, हे असं मी पकडलेलं आहे, ही तिरकी रेषा, इकडं जाळ होतंय, इकडे येताना परत कमी, इकडे येताना जाळ,
अशा पद्धतीने याचा प्रयोग असतो. चला, अशी रेषा जात असताना कमी जाडीची आणि इकडे येत असताना जास्त जाडीची रेषा येत असते. म्हणजे ही दिशा न बदलता, या प्रभूची दिशा न बदलता ही अक्षर आपण काढायचे. बघा, हे असं इकडं जाड झालेलं आहे, परत इकडे मी याला कमी केलेलं आहे, परत इकडं कमी झालं. चला, अशा पद्धतीने याची जाडी कमी जास्त होत असते. आता हे सू काढत असताना, सुषमातमधला स हे अक्षर काढत असताना हे परत इकडं कमी इकडं परत जास्त. उभी रेषा ही जास्त जाडीची असते, उभी रेषा जास्त जाडीची असते. परत स्वागत, परत आता मी पहिल्यांदा मार्ग तुम्हाला सांगितले की ही हे अक्षर ज्या पद्धतीनं तुम्ही काढले आहे, कोणत्या स्टाईलमध्ये काढलेलं आहे, त्याच स्टाईलमध्ये परत हे र आले. म्हणजे पुन्हा पुनरावृत्ती होत असताना, एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होत असताना हे अक्षर त्याच पद्धतीने काढले गेले. तसंच काढण्याचा प्रयत्न करा. याला आणखी आपण सजवायचं आहे, अक्षरांना पुढे सजवायचं आहे. पहिल्यांदा काढत असताना या पद्धतीनं आणायचं. तुम्ही एखादा खडू वगैरे घेऊन अशा पद्धतीनं अक्षर बसवू शकता. सुरू स्वा काढलं पाहिजे तर हे गोल काढत असताना देखील हे वळण असं येणार आहे. म्हणजे इकडे येत असताना जाडी कमी होते आणि परत इकडे येत असताना जाडी वाढते त्याची. सू स्वा आता इथं मध्ये दोन रेषेमध्ये अंतर जे आहे ते अक्षराच्या जाडी एवढं साधारण असलं पाहिजे. एकतर ही रेषा चिपकून घ्यायची नाही, वेगवेगळ्या रंगाचे अक्षरे भेटतील चालतात. आता ग काढत असताना परत तुम्हाला 45 अंशामध्ये असं खडू पकडलेलं आहे, हे गोल असं फिरवलेलं आहे. इकडे येताना जाड, इकडे येताना कमी, इकडे येताना जा. परत स्वा तो परत ती रेषा कमी पडली, वाढवून घ्या इकडे. तर अक्षर काढताना देखील रंग बदलला तरी चालेल. या रेषेच्या या दोन अक्षरांमध्ये जे अंतर आहे हे अंतर व्यवस्थित ठेवायचं, अक्षर एकमेकाला चिकटू द्यायची नाही त्याची जाणीव ठेवायची आहे. सुस्वागत ही साधारणपणे अक्षराची काढली. आता याला उकार येणार आहे. साधारणपणे अक्षर असे काढले. आता तुम्ही म्हणणार आम्ही खरून वहीवर कसं काढायचं असा प्रश्न करतो. हे आपल्याला हाताने पण काढता येतं. आता हे स काढायचं असेल आपल्याला तर अशा पद्धतीने रेखाटन करता येतं आपल्याला. उपाशी रेषा आहे, इथं जाडी कमी ठेवायची, इकडे वळवताना दोन रेषेमध्ये असं करून घ्यायचं, इकडे कमी इकडे जास्त, इथं गोल काढायचा असा आणि इकडं परत कमी असं आखून केलं तरी चालतंय.
रेषा आखून देखील तुम्ही असं काढू शकता. पट्टीचा वापर करायचा स काढायचा. असं दोन रेषेमध्ये आखून देखील तुम्ही पट्टीचा वापर करून हे अक्षर काढू शकता. फक्त शिस्तीत करायचं. रेषा सरळ उभी काढायची. वळण कसा पाहिजे, इकडे जाडी इथं कमी, इकडे येताना जास्त, इकडे येताना कमी, इकडे येताना जास्त. हे जे देवनागरी लिपीची वळणं आहे ही वळणं मात्र तुम्ही काय केली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे. आता वरती रेषा काढत असताना देखील पट्टीचा वापर करायला चालेल तुम्हाला. याच्यामध्ये अक्षर लेखनामध्ये तुम्ही पट्टीचा वापर करू शकता. या वरच्या रेषेची जाडी देखील अक्षराच्या जाडी एवढीच असली पाहिजे, तरच तुमची खालची अक्षर व्यवस्थित दिसणार आहे. भाषी याची जाडी जेवढी आहे, याची जाडी जेवढी आहे तेवढीच जाडी देखील ठेवायची. त्याच्यानंतर अक्षरापासून डाव्या बाजूला थोडा अंतर सोडून ही वरची पट्टी कट करायची आहे. त्यापासून पुन्हा थोडंसं अंतर जाऊन एक कट करायचं. अशा पद्धतीनं साधारणपणे रेखाटन तुम्ही करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय नियम पाळायचे पहा. पहिलं अक्षर मध्ये र जे आलेलं आहे तसंच इकडं आलं पाहिजे. अक्षर इथं व काढलेलं आहे, परत जर दुसरा एखादा व येत असेल याच्यामध्ये तर तो याच्यासारखाच आला पाहिजे. त्याच्यामध्ये बदल करायचा. अक्षर आता इथं तशी रिपीट अक्षरं झालेली नाही, फक्त इथं याच्यामध्ये एक र हा एक र असं दोन रिपीट झालेले आहेत, ती एकसारखी काढलेली आहे. अक्षर परत ही अक्षरांची जाडी जेवढी आहे, उभ्या रेषेची जेवढी जाडी आहे तेवढीच जाडी याची ठेवायची, तेवढीच इथे ठेवायची आहे. याच्यामध्ये बदल करायचा नाही. अक्षर इथं अंतर ठेवणं एवढी ठेवायचं. दोन अक्षरामधलं अंतर जे आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे. अक्षर एकमेकाला चिकटू द्यायची नाही. किंवा दोन अक्षरांमधलं अंतर देखील प्रमाणापेक्षा जास्त ठेवायचं नाही. आता इथं मी वयची रेष काढली आणि ग जर इथं काढलं असतं, एवढं अंतर जर सोडलं तर तरी देखील ते चुकीच आहे. व्यवस्थित एकसारखी समान अंतरावरती अक्षर बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं इथं सहज तुम्हाला करू स अक्षर काढायचं. दोन रेषेमध्ये कसं काढायचं तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही खाली एक नमुना दाखवलेला आहे. अशा पद्धतीनं पट्टीचा वापर करून ही सगळी अक्षरं तुम्ही काढायची आहे. आणि काढल्यानंतर सगळीकडे समान आलेलं आहे का, कुठं चुकलंय का, त्याचं पूर्ण निरीक्षण करायचं. आणि त्याच्यामध्ये काय करायचे, वेगवेगळे रंग तुम्हाला भरता येतात. आता रंग भरून झाल्यानंतर याला परत आपण बॉर्डर करू शकतो. म्हणजे ते अक्षरं सजवण्यासाठी अनेक पर्याय आहेत आपल्याला. हे बघा, आता याच अक्षराला मी इथं बॉर्डर दिली आहे. आणखी अक्षर उठावदार दिसतात. याच्यामध्ये तुम्हाला बंधन नाही आहे. काय करावं यासाठी बंधन नाही आहे. तुम्ही अक्षरं सुंदर दिसण्यासाठी याच्यामध्ये तुमच्या कौशल्याचा वापर करू शकता. हे माझं बॉर्डर म्हणलं तर अक्षरांना आणखी उठाव येतो आणि ते अक्षर चांगले दिसत. तुमच्या रेखाटनामध्ये स्पष्टता असली पाहिजे, अक्षर कडक झाली पाहिजे, अक्षरांची जाडी समान आली पाहिजे. काळ्या स्केच पण देखील तुम्ही याला बॉर्डर करू शकता. मी आता पांढरा काय करतोय तर हा ब्लॅकबोर्ड काळा आहे म्हणून मी पांढरा करतो. तुमचा कागद हा पांढरा असणार आहे
आणि त्या काळ्या रंगाने तुम्ही जर बॉर्डर केला तर ती अक्षर सुंदर दिसते, म्हणजे अक्षरांना मोठा वेग येतो. उंची समान ठेवा, जाडी समान ठेवा, पट्टी देऊन तुम्ही याला बॉर्डर करू शकता व्यवस्थित. यांत्रिक साधन तुम्ही वापरू शकता, पट्टी वर्तुळ याचा उपयोग करून या अक्षर लेखनामध्ये मोठा होऊ शकता. या पद्धतीने हे अक्षर काढले. आता नको असलेल्या रेषा ज्या आहेत त्याच्यामध्ये नको असलेल्या रेषा काय करायच्या आहेत, पुसून काढायचे. स्वच्छ करून घ्यायचं आहे. आता हे लक्षात आलं तुम्हाला अक्षर कशी काढायची, दोन रेषेमध्ये मी पुसतोय ते. आता या अक्षराला अनुसरून एखादा डिझाईन वगैरे टाकता येत आहे परत. या अक्षराला अंगावर उठविण्यासाठी डिझाईन वगैरे टाकता येतो. उदाहरणार्थ पानाचे आकार वगैरे टाकता येईल, दुसरा रंग घ्यायचा आहे त्याला. काही तुम्ही याच्यामध्ये डेकोरेशन करू शकता, छोटस काय फ्री पण असावं, तुमच्या कामामध्ये फ्री पण असावं. असं करून एक गृहपाठ आपल्याला काय करायचा आहे, काढायचा आहे. अशा तेव्हा काय काय सांगितलेलं आहे, वहीच्या पानामध्ये डाव्या बाजूला उजव्या बाजूला समान अंतर ठेवायचं आहे, मध्यभागी व्यवस्थित बसवायचं आहे, कागदाला शोभेल अशा पद्धतीनं अक्षर मोठी जाड काढायची आहे, वेगवेगळ्या रंगामध्ये रंगवायचे, समान जाळी, सरळ रेषा, देवनागरी वळण कसं आहे त्या पद्धतीनं कमी जास्त जाळी करून ही अक्षर व्यवस्थित बसवायचे आहेत. अशा पद्धतीने सुंदर गृहपाठ तुम्ही करायचा आहे. मी काढलेला आहे असं त्याला म्हणजे नाही, तुमचं स्टाईल जर वेगळी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आणि हा पुढचा गृहपाठ इयत्ता आठवीसाठी तुम्हाला दिलेला आहे. पाठीमागचे गृहपाठ पण सगळे पूर्ण करायचे. शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही वह्या तपासणार आहोत, मार्क्स आहेत त्याला, वेळच्या वेळी हे गृहपाठ सगळे व्यवस्थित पूर्ण झाले पाहिजे. तुम्ही एखादं सुंदर हस्ताक्षर काढलेलं अक्षरदेखील केलेलं माझ्या मोबाईलला तुम्ही फोटो सोडू शकता. तुमच्या वर्गाच्या पण नंबर दिलेले असतील विशेष शिक्षकांचे, त्याच्यामध्ये फोटो तुम्ही पाठवू शकता, माझ्या नंबरला पाठवू शकता. अशा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, काय अडचण असेल तर फोन करून तुम्ही कधीही विचारू शकता. धन्यवाद.